अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। सही पोषण देश रोशन हे ब्रीदवाक्य घेऊन शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराबाबत जनजागृती व्हावी म्हणून सप्टेंबर महिना हा पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे। या उपक्रमाची माहिती सर्व मुख्याध्यापक शिक्षकांना व्हावी या दृष्टीने जामनेर पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आज मराठी मुलांच्या शाळेतील सभागृहामध्ये मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपट भोळे हे उपस्थित होते। त्यांनी उपस्थित सर्व मुख्याध्यापकांना विस्तृत असे मार्गदर्शन करत हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे। म्हणजे शिक्षक असा होतो, तरी शिक्षक आईच्या नंतर दुसरा गुरु म्हणजे शिक्षक असतात। तर या तीन शब्दाच्या तुमचे जे शिक्षक नावाचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य तुम्ही सर्वजण पार पाडतात। परंतु ज्या शासनाच्या योजना आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्या योजना आपण प्रत्यक्ष आपण त्या व्यवस्थितरित्या हाताळणे आणि व्यवस्थितरित्या पार पाडणे मुख्याध्यापकांची जबाबदारी असते। मुख्याध्यापकांनी तो जो माल असतो तो माल स्वच्छ असला तरच त्यांनी स्वीकारावा। आणि त्यांनी सांगितलं की जी उरलेला माल असतो त्याच्यामध्ये काहीतरी किडा किटकू लाळ्या पडलेले असतात, तो माल आपण कुठल्याच प्रकारचा संकोच न करता आपण परत करायचा आहे आणि स्वच्छ माल स्वीकारून आपल्या लाभार्थ्यापर्यंत व्यवस्थित असा लाभ दिला गेला पाहिजे। आणि आपल्या तात्यांनी नेहमीच आम्हाला शिक्षण समितीमध्ये सुद्धा सांगत असतात आणि आमच्या शिक्षण समितीमध्ये पण विषय होतो। असे आपल्या या शालेय पोषण आहाराच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ज्यांनी कामात कुचराई केली असे आपले शिक्षक निलंबित सुद्धा झालेले आहेत। तरी आपल्या ज्या आपल्या खात्याची विटंबना होते आणि नेहमीच पेपरला आपल्या बातम्या येत असतात म्हणून आम्हाला शिक्षण समितीच्या तात्यांच्या बाबतीत आम्हाला खंत वाटते की आपल्या शालेय पोषण आहाराच्या बाबतीत सर्वांनी काळजी घेऊन आणि व्यवस्थित शालेय पोषण आहार सर्व लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणे तुमचं कर्तव्य आहे आणि मुख्याध्यापकांनी सुद्धा तो माल सुधारित मालच त्यांनी सुधारावा। तर तुम्हाला काही अडचणी वाटत असल्यास मी या तात्याच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते तुमच्या पोषण आहाराच्या बाबतीतच नाही तर इतर दुसऱ्या सुद्धा तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा। मी तात्याच्या माध्यमातून तात्याला सांगू इच्छिते की माझ्या सर्व शिक्षक बंधूंना आज तुम्ही तुमच्या आज सभापती म्हणून तुम्ही शब्द द्या। आणि माझ्या शिक्षकांचं नेहमीच माझ्याकडे एक म्हणणं असतं, त्याच्या मी बऱ्याचशा शाळेमध्ये व्हिजिटला गेली असता ते सांगतात की बा आपण शाळा डिजिटल झालेल्या आहेत परंतु लाईट हवावी की काय प्रत्येक शाळेमध्ये डिजिटल दुकान पडलेले आहे। तर आता मी त्यांच्या वतीनं मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही आपल्या शिक्षण समितीच्या माध्यमातून किंवा आपल्या जीबीच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे। मालावर पुत्र गुंतलं, या मालावर डुक्कर चाललं गेलं या सर्व तक्रारी पाहतोय, अतिशय बारकाईने मी लक्ष ठेवतोय। आणि माझ्या शिक्षक बंधूंनो एक लक्ष घ्या, या जिल्हा परिषदेला फक्त शालेय पोषण हाच विषय आहे का? हा एक भाग आहे। आम्ही जिल्हा परिषद चालवताना जवळजवळ 11 विभागाचा कारभार चालवतो। 11 विभाग चालवताना अतिशय बारकाईने आपल्याला सर्व विषय हाताळावे लागतात। मग त्यामध्ये पाणी पुरवठा असेल, त्यामध्ये सिंचनचा विभाग असेल, त्यामध्ये आरोग्याचा विभाग असेल, त्यामध्ये शेतीचा विभाग असेल, त्यामध्ये पशुसंवर्धनचा विभाग असेल, समाज कल्याणचा विभाग असेल, महिला बाल कल्याणचा विभाग असेल, भूजल पातळीचा विचाराचा विषय असेल, अनेक विषय या समोर आलेले असतात। आणि त्या विषयांचं खरं अभ्यास करण्याचं कोणतं केंद्र असेल? आणि तुम्हाला माहिती आहे जिल्हा परिषद ही संस्था आपल्या जिल्ह्याचं ग्रामीण भागाचं विकास करणारी एक महत्त्वाची संस्था आहे। आणि त्यात जर ह्या जिल्हा परिषदेचा वेळ फक्त शालेय पोषण आहार मध्ये जात असेल, आमची सर्वसाधारण सभा होते काही साक्षात आहे, सर्वसाधारण सभा रात्री 8-8:30 वाजेपर्यंत चालते आणि सर्व वेळ कुठे जास्त जात असेल 4-4 तास चर्चा कुठे होत असेल तर ही शालेय पोषण आहार होते।
मला सांगा मला सांगा, जर एकच विषयामध्ये एवढा वेळ जात असेल तर बाकीचे विषय सुद्धा आहे ना. आणि मग शिक्षण सभापती या नात्याने मी ह्या विषयाकडे लक्ष घातलं की कुठे आपलं चुकतंय, का लोक आपले जिल्हा परिषद सदस्य का आपल्या शालेय पोषणावर बोलताय, का महिला बालकांच्या आधारावर बोलताय, याचा सुद्धा अभ्यास करणं हे माझं कर्तव्य होतं. आणि याच्यासाठी आपण, मला वाटलं की 3 ऑगस्टला एक जिल्हा शिक्षण समिती झाली आणि त्या समितीमध्ये मला असं वाटलं की आपण शिक्षकांसमोर 2 गोष्टी सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. याच्या निपटारा, ज्या आपल्या तक्रारीचा निपटारा करणं आपलं काम आहे. आणि त्या दिवशी आपण आदेश काढले आणि आदेशानुसार की प्रत्येक तालुक्यामध्ये शिक्षणाला आदेश दिले की प्रत्येक तालुक्यात शालेय पोषण आहाराची ही बैठक लावा. जाऊ आपण समोर जाऊ, शिक्षकांना विश्वासात घेऊ, सर्वांना आपण जवळ करू आणि हा जो आपला शालेय पोषण विषय आहे हा व्यवस्थित हाताळला गेला पाहिजे या पद्धतीने आपण सांगू. बंधूंनो, इथं वर्कशॉपची बैठक आहे, खरं कसं काम करावं याची बैठक या निमित्ताने करेल. मी एक कार्यकर्ता आहे, मला काम करणं फक्त आवडतं. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.